बीड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये जोरदार गारपीट झाली. अडवणी तालुक्यामधल्या चिंचवण इथं आणि धारूर तालुक्यातल्या आंबेवडगाव धनुकवाडसह लगतच्या गावांमध्ये तब्बल 2 तास मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. भर उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे ओढ्यांना पाणी आल्याचं पाहायला मिळालं. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा लोहारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपीटीनं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामध्ये नाईकचाकूर इथल्या गुणवंत पवार यांच्या 4 एकर पपईच्या बागेचं नुकसान झालं. इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काही भागामध्ये रिमझिम पाऊस झाला. अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पाऊस आणि गारपीटीमुळे आंबा कांदा या पिकांचं नुकसान झालं. लातूर जिल्ह्यात 3रा दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या औसा किल्लारी निरंगा आणि उदगीरचे काही भागामध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आंबा बागांचं मोठं नुकसान झालं. निरंगा तालुक्यातल्या कासार शिरशी भागात जोरदार वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले. लातूरच्या जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचा फटका आंब्याच्या बागांना बसला. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळांची गळती झाली. काही दिवसांवर आंबा परिपक्व होणार होता, मात्र अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. वर्धा जिल्ह्यातल्या अलिपूर शिवारामध्ये जोरदार गारपीटीसह पाऊस झाला. गारांच्या तडाख्यानं टरबूज डांगर तसंच इतर फळं भाजीपाला उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं. या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा 1,00,000 रुपयांचा खर्च पाण्यात गेला. धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ आता 28% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नाशिकमधल्या 6 तालुक्यात 238 टँकरना पाणी पुरवठा केला जातो. अजूनही मे महिना यायचा आहे, अशामध्ये पावसानं ओढ दिली तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली. त्यामुळे 1,00,000 लिटर पाणी वाया गेलं. पैठणमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं जलवाहिनी फुटली. आतापर्यंत 10 ते 12 वेळेला ही जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागतो. पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे काल पाणी पुरवठा बंद होता आणि त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे मोशी, चारोली, डुडुळगाव, बोरहाडेवाडी, चोवीसवाडी या भागामध्ये काही कमी दाबानं पाणी पुरवठा होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईमध्ये आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता ते राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. लोकसभा निवडणूक प्रचार रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला रामराम केला. भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. माढामधून शरद पवार पक्षाकडून ते लोकसभा लढणार आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. 14 एप्रिलला ते पक्ष प्रवेश करणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली. तिढा असलेल्या जागांवर उमेदवारांची आज घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आता नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगरसह इतर जागांवर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. बीड लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या विजयासाठी आता महायुतीचे सर्व नेते एकत्र झाले. त्यामुळे पंकजा मुंडे या ऐतिहासिक विजय प्राप्त करतील असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला. तर सर्व पक्षांचे नेते कार्यकर्त्यांचा समन्वय साधून आम्ही विजयाकडे वाटचाल करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून निवडणूक कधी येते आणि मोदींना परत 3रा पंतप्रधान कधी करतो अशी घाई लोकांना लागल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं. प्रचारसभेनंतर राणे भाषण करतात की धमकी देतात अशी चर्चा सुरू झाली आहे. लीड कमी असेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय. नारायण राणेंनी 10,000 पैकी 9,000 मतं देऊन निवडून द्या असं आवाहन केलं. त्यामुळे राणेंच्या या प्रचारसभेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईतल्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या वर्षा गायकवाड आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. मुंबईतल्या जागा वाटपावरून वर्षा गायकवाड नाराज आहेत. जागा वाटपाबाबतच्या नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात वर्षा गायकवाड काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार. शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाही आहेत असं मंडलिक यांनी म्हटलं आणि ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडलिक म्हणाले. चंदगड तालुक्यातल्या नेसरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक यांनी आधी टीका केली आणि नंतर हसन मुशीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं. मुशीफ यांनी बोलताना अजूनही वेळ गेली नाही, उमेदवारी अर्ज भरायला वेळ आहे, शाहू महाराजांनी फेरविचार करावा असं आवाहन केलं. एकनाथ खडसेंवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव टाकला गेला होता. त्यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर अनेक निर्बंध लादले गेले होते. तसंच त्यांच्या असंख्य चौकशा सुरू केल्या गेल्या. त्यामुळे हतबल झालेल्या खडसेंनी आपल्याशी चर्चा केली अशी माहिती पवारांनी दिली. दिलासा मिळेल तिथे गेलात तर दोष लावणार नाही अशी हमी खडसेंना दिल्याचंही पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी खेडमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कोणतीही अट किंवा अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल असा शब्द विजय शिवतारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. अजितदादा आणि आमची दुश्मनी पाहिली होती, आता आमची दोस्ती पहा असं विजय शिवतारे म्हणाले. दुसरीकडे विजय शिवतारेंनी जी मागणी केली ती पूर्ण करून देतो हा माझा शब्द आहे असं म्हणत अजित पवारांनीही शिवतारेंना आश्वासन दिलं. पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि वाघोलीचे माजी उपसरपंच यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. पुण्यामधल्या विविध आमदारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. नाशिक लोकसभेचं तिकीट ज्याला कोणाला मिळेल तो महायुतीचा अधिकृत उमेदवार असेल, त्याचा प्रचार महायुतीचा उमेदवार म्हणून करू अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये दिली. तसंच अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नवीन चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये नाशिक लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. अशामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानानं एकच खळबळ उडाली. धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्चवांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलं. धुळ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेत यांनी पदाचा राजीनामा दिला तर नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शिवाळे यांनी राजीनामा दिला. धुळ्यामधून लोकसभा लढण्यासाठी श्याम सनेर आणि तुषार शिवाळे हे इच्छुक होते. काँग्रेसच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांना मालेगावमध्ये तुषार शिवाळेंच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मालेगावमध्ये शोभा बच्चव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या कार्यालयात भेटीसाठी आल्या होत्या आणि यावेळी कार्यकर्त्यांनी तुषार शेवाळे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपात दिसतील अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. आत्राम यांची नार्को चाचणी केली पाहिजे असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला. पराभव दिसत असल्यानं संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणारे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत आणि अशामध्ये पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. पूजा तडस यांच्या आरोपानंतर पंकज तडस यांनी आरोप फेटाळून लावले. तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. हनी ट्रॅप करून फसवल्याचे 2000 क्लिपचे पुरावे असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलं. प्रकरण न्यायालयामध्ये प्रविष्ट असल्यानं सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याचं त्यांनी सांगितलं.